2018 मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद दमजद अली खान यांना जाहीर करण्यात आला आहे, तर मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. अनुपम खेर यांना त्यांच्या भारतीय थिएटर आणि चित्रपटातल्या कारकिर्दीसाठी, तर शेखर सेन यांना त्यांच्या थिएटरमधल्या योगदानाबाबतीत, तर धनंजय दातार यांना त्यांच्या सामाजिक उद्योजकतेसाठी मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला. साहित्यिक कवी योगेश गौर यांना वाग्विलासिनी पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट नाटकासाठी दिला जाणारा मोहन वाघ पुरस्कार अनन्य या नाटकाला जाहीर झाला. सेंट्रल सोसायटी ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा मेरी बेली होंजी यांना बधिरांसाठीच्या त्यांच्या सामाजिक कामाकरता आणि सामान्य लोकांमधल्या बधिरांच्या प्रगतीसाठी करत असलेल्या कामगिरीबद्दल आशा भोसले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा झालेली आहे आणि आपल्यासोबत उषाताई आहेत. खरं तर खूप एक छान वर्षभरातला हा एक कार्यक्रम असतो ज्याने तुम्हीही सगळी मंडळी एकत्रित भेटता आणि 76वं मला वाटतं वर्ष आहे. मागच्या वर्षी 75 होती, मी होतो त्यावेळेस. काय वैशिष्ट्य सांगता येतील यंदाचं? काय यंदाचं वैशिष्ट्य की आशा भोसलेंना आम्ही पुरस्कार देत आहोत आणि ती बहीण आहे पण तिची प्रदीर्घ सेवा संगीतातली बघून एज एक मोठी आर्टिस्ट म्हणून तिला देत आहोत. बहीण म्हणून नाही, बहीण म्हणून जर जायचं असतं किंवा लता मंगेशकरलाच मिळालं असतं, पण ती स्वतः ट्रस्टी आहे, त्यांना दे घेता येत नाही पुरस्कार, पण ती ट्रस्टी नाही आहे म्हणून तिला तो पुरस्कार. ज्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो आहे, मास्टर दीनानाथ मंगेशकर, एखादी अशी आठवण की जी तुम्हाला नेहमी आठवते, की एखादी आपल्याला एक ठेवा असतो मनातला की जो आपण नेहमी नेहमी आठवत राहतो, असं काही आहे एखादी लहानपणाचीही झालं? लहानपणाची आठवण असणं शक्य नाही. मी 5 किंवा 6 वर्षाची होते, मला आठवत नाही, वडील आठवत नाही, पण ऐकलेलं आहे खूप लोकांकडनं की ती स्टेजवरती फार छान दिसायची आणि फार छान गायची आणि अत्यंत मेहनतीने ते गाणं शिकले होते. 14-14 वंशभर घेणारा एकच माणूस होता त्या स्टेजवरती. म्हणजे त्यांच्या नाटकाला एवढी गर्दी झाली की वरची बाल्कनी तुटून खाली पडली तरी लोक हल्ले नाही, तरी त्यांना नाटक बघितलं. त्यावेळेचा हा चमत्कार. तर आपण बघतो आहे की दीनानाथ मंगेशकर अवॉर्डची घोषणा झालेली आहे. अनुपम खेर असेल किंवा आताचं जे अनन्य नाटक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या एक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला हा पुरस्कार देण्यात येतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साहब, प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.